शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना प्रवाशांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यातील 23 गावांमध्ये 1,32,00,000 रुपये खर्चातून सुसज्ज अशा पिकअप शेडची म्हणजेच बसस्थानक प्रवासी शेडची उभारणी करून ऊन वारा पाऊस यापासून प्रवाशांना होणारी अडचण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दूर केली आहे. तालुक्यातील इतर 2 गावातही पिकअप शेडची उभारणी लवकरच करण्यात येणार असून यासाठी 12,00,000 खर्च करण्यात आला आहे. समृद्ध शिरोळ तालुक्यात सैसिंगपूर शहरासह शिरोळ कुरुंदवाड दत्तवाड यासारख्या अनेक गावात मोठ्या बाजारपेठा आहेत. शिरोळ शहरात सर्वच प्रशासकीय कार्यालय असल्याने या ठिकाणी तालुक्यातील विविध गावातील नागरिक येत असतात. उन्हाळ्याच्या तसेच पावसाळ्याच्या दिवसात अनेक गावात पिकअप शेड नसल्यानं प्रवाशांना भर पावसात अथवा कडक उन्हामध्ये एसटीची वाट पाहत थांबावं लागत होतं. इतकंच नव्हे तर जयसिंगपूर कुरुंदवाड यासह तालुक्यातील इतर गावातील मोठ्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनाही निवारा शेडविना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी, राजपूरवाडी, अकीवाड, जुने दानवाड, नवे दानवाड, लाटवाडी, अब्दुल्लाट, अब्दुल्लाट हिरवाड रस्ता, शिरदवाड, शिरदवाड हसूर, कनवाड, चिंचवाड, घालवाड, कोथळी, आगर, यड्राव, शिरोळ, चिपरी, टाकवडे या गावात प्रत्येकी 6,00,000 निधी देऊन एकूणच 23 गावात 1,32,00,000 रुपये खर्चातून सुसज्ज असं पिकअप शेड उभं केलं आहे. याचा फायदा प्रवाशांना होत असून तालुक्यातील स्त्री क्षेत्र नृसिंहवाडी तसेच शेडशाळ या ठिकाणी 12,00,000 खर्चातून पिकअप शेड लवकरच उभं करण्यात येणार आहेत. मराठी यास न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.